दारिद्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या. मनमाडपासून मालेगाव रोडवरील दहेगाव येथे ही घडली घटना. चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीचा निर्गुणपणे खून केल्यानंतर स्वतः पतीने वाहनाखाली झोकून केली आत्महत्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पती नितीन कडनोर हा पत्नी सुनीतावर नेहमीच संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा भांडण होते. सुनीता स्वतःच्या शेतात इतर महिलांसोबत कांद्याची लागवड करत असताना पती नितीनने तिच्यावर हल्ला करून डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यातच तिचा मृत्यू झाला. पत्नी ठार केल्यानंतर नितीनने गावातून जाणाऱ्या पुणे इंदोर मार्गावर धाव घेऊन स्वतःला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाखाली झोकून आत्महत्या केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुनीता आणि नितीन यांना एक मुलगा आणि दोन मुली असून नितीन हा आई वडिलांना एकुलता एक होता. त्यामुळे दहेगावामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. प्रतिनिधी इरफान पठाण, महाराष्ट्र न्यूज 10, मनमाड.